काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? काल आज आणि उद्या आशुतोष दादाच फक्त आमदार होणार. वारं कोणाचं वाटतंय? दोन्हीचं सारखंच वारं. काय वाटतं दादा कोण होईल आमदार? आमदार आशुतोष दादा काळे फिक्स आमदार होतील. काय वाटतं कोण होईल कोपरगावचा आमदार? आमदार आशुतोष दादा काळे. आमदार तिथेच होईल आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब होते त्याचे पैसे फार काय वेगळे. ताई काय वाटतं बरं कोण आमदार होईल कोपरगावचं? आशुतोष दादा काळे. कारण ते जे विरोधक आहेत जे फॉर्म भरल्यानंतर कोपरगाव तालुक्याला कळालं का कोणतरी कोपरगाव तालुक्यामध्ये संदीप पोरपे म्हणून आहे, त्याआधी कोणाला माहिती नव्हतं. जे काम करतील तेच येणार निवडून, जे गरिबांना गुरुबांना सगळ्यांना घेऊन चालतील तेच निवडून येत. संदीप पोरपे सारखा पाहिजे. काय वाटतं कोण आमदार होईल? आमदार आशुतोष दादा काळेच निवडून येणार यावेळेस. आमदार कोण झालं पाहिजे एकंदरीत? आशुतोष दादा. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आम्ही येतोय तुमच्या मतदारसंघात. तुम्हाला भेडसावणाऱ्या प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा. घेणार मतांचा अंदाज, सत्ता कोणाची येणार, कोण होणार मुख्यमंत्री, कोण ठरणार लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, राज्याच्या राजकारणात कोण ठरणार वरचं, महायुती की महाविकास आघाडी, चांद्यापासून ते बांद्यापर्यंत कोणाची आहे हवा. या आणि अशा प्रश्नांच्या मतांचा तुमच्या मनातील कल मी महाराष्ट्र बोलतोय मध्ये फक्त डेट्स ऑफ मराठीवर. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये आता निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघात आलो आहोत. या मतदारसंघामध्ये महायुतीकडून आशुतोष काळे तर महाविकास आघाडीकडून संदीप बोरपे हे उमेदवारीच्या रिंगणात आहेत. एकंदरीत कोपरगावकरांच्या मनातील आमदार कोण आहेत, तसंच जनकौल कोणाच्या बाजूने आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. एकंदरीत कोपरगावचे होणारे आमदार कोण असणार आहेत? चला तर मग कोपरगाव मतदारसंघातील व्यापार पेठेत आपण आहोत. आपण काही व्यापाऱ्यांशी चर्चा करूयात की कोण आमदार होईल वगैरे. आपण काही व्यापारी आहेत आपल्या सोबत, त्यांच्याशी बोलूयात. दादा नमस्कार. काय एकंदरीत काय वाटतंय कोपरगाव मध्ये कोणाची हवा आहे, कोण आहे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत? आशुतोष दादा. आशुतोष दादा हो. बरं. व्यापाऱ्यांसाठी कॉम्प्लेक्स तयार केले, अजून पण कॉम्प्लेक्स होत आहे. जसं की पाहिलं की बस स्टँड जे इथं पण कॉम्प्लेक्स तयार करत आहे, त्यानंतर राम मंदिर रोडच्या इथं पण साईडने कोपऱ्यावरती कॉम्प्लेक्स तयार करत आहे. चांगलं काम चालू आहे, त्यासाठी दादांचा सपोर्ट राहतो. व्यापाऱ्यांचे मोठे इव्हेंट घेतात, जसं की गोदाकाठ झालं, एक्सपो झालं, त्याचं त्यांचं सहभागी राहतो. बरं. व्यापाऱ्यांच्या अशा कुठल्या प्रमुख समस्या आहेत की दादांनी येणाऱ्या काळामध्ये ते सोडवल्या वगैरे पाहिजे? जसं की एक पाहिलं तर गावात ऍक्च्युअलमध्ये पार्किंगचा इश्यू आहे, तो जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर मग बाकी सर्व परफेक्ट आहे. ओके. आणि तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत आता हे जे पक्षातलं राजकारण वगैरे, मग विरोधकांकडून कुठेतरी राजकारण केलं जातं किंवा व्यापाऱ्यांना त्रास वगैरे होतो, मग नाही का सत्ता जे असेल तरच नाही का व्यापाऱ्यांना अडचणी राहत नाही, तर मग असं कधी काही जाणवलं का? तसं काहीच नाही. मग आता काय वाटतं आमदार कोण झालं पाहिजे एकंदरीत? आशुतोष दादा. आशुतोष दादा काय वाटतं कोण होईल कोपरगावचा आमदार? आमदार आशुतोष दादा काय साहेब. तर कुठल्या मुद्द्यावरती ते निवडून आले पाहिजे? म्हणजे त्यांनी खूप काम केलेले. प्रभाग क्रमांक, मी प्रभाग क्रमांक 5 मध्ये राहतो. प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरपूर कामं केलेले. राघवदादा वाड्यासाठी भरपूर निधी आणलेला आहे त्यांनी. अमरधामसाठी निधी आणलेला आहे. प्रत्येक प्रत्येक घराच्या उमऱ्यापर्यंत त्यांनी प्लिम ब्लॉकचे कामं केलेले आहे, स्ट्रीट लाईटचे कामं केलेले आहे. अजून त्यांनी स्ट्रीट लाईट, अजून आपल्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये असे दोन मुद्दे होते की पाण्याचा प्रश्न आणि एक पुराचा प्रश्न होता. पुराचा प्रश्न म्हणजे असा की पूर आला की प्रत्येक खालच्या लाईनला आहे ना पाणी घुसायचं प्रत्येकाच्या घरात. तर त्या टायमिंगला प्रत्येक वेळेस दादा धावून आलेले सर्वांसाठी गाडी वगैरे. आता दादा त्या पूर पाणी नाही घुसलं त्यासाठी, यासाठी घाट बांधणार आहे, जॉगिंग ट्रॅक बांधणार आहे, ते पाणी घुसणार आहे. म्हणजे हे दोन मुद्दे दादांनी म्हणजे प्रथमतः हे सोडवलेले. म्हणजे प्रभाग 5 मध्ये पुराचं पाणी घुसणार नाही. आता तर जॉगिंग ट्रॅक झाला म्हणजे तिथं दळणवळण वाढेल. तर दत्ताचं पार आहे आपलं इथं, पहिले साईबाबा तिथं आलेले. त्या दत्ताच्या पारासाठी दादांनी 50 लाख रुपयाचा निधी आणलेला आहे. म्हणजे प्रभाग 5 मध्येच एवढे कामं झालेले तर कोपरगाव तालुक्यात स्मार्ट किती कामं झाले. विरोधक उमेदवार म्हणणं आहे कधी मतदारसंघात फिरलेले कधी आढळले का? नाही नाही नाही.
कधी मतांसाठी येतील तर मग त्यावेळेस तुमचे काय प्रश्न राहणार, त्यांच्याकडे कुठले प्रश्न मांडणार तुम्ही? आम्ही ओळखतच नाही त्यांना, म्हणजे आता उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर मग आता फिरतात. जाहीर झाल्यानंतर आताच म्हणजे आताच चेहरा दिसतोय त्यांचा, पण कधी ओळखीचे नाही आमची, कधी भेट नाही, कधीच नाही, काहीच नाही. पण आमदार आशुतोष दादा 100% आमदार होते. कोण कोण निवडून येईल एकंदर, कोण आमदार होईल? आमदार तुतारीचाच होईल आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब होतील, याचे पैसे फार काही वेगळे. आमदार संदीप वरती झाले पाहिजे तुतारीचे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले पाहिजे. पण आता ते असं मतदारसंघात दिसतंय की वरपेंचा काही जनसंपर्कच नाहीये. जनसंपर्क चांगला आहे, पण सोशल मीडियामध्ये किंवा पत्रकार लोकांनी पाहिजे तेवढी माहिती पुरवली गेली नाही. आता आमदार साहेबाचा जरा आर्थिक भांडवल चांगलं असल्यामुळे त्यांनी सोशल मीडिया वगैरे पत्रकार लोकांना जरा कव्हर करून आणि खोट्या बातम्या बसवल्या. तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की काय एकंदरीत प्रश्न गंभीर आहे? शेतकऱ्याचे पीक विमा असेल, अनेक प्रश्न प्रलंबित आहे, फक्त कागदोपत्रे आकडे झाले जाहीर, प्रत्यक्षात कामं झालेलेच नाही. दिशाभूल जास्त झाली, जातीवाद झाला, धर्मवाद झाला. काय वाटतं कोण आमदार होईल? आमदार आशुतोष दादा काळेच निवडून येणार यावेळेस, खबर त्यांनी खूप काम केली यावेळेस. त्यांनी कोणती काम अशी वाटते की सांगण्याचा सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे पाण्याचा, पाण्याचा म्हणजे इतकी दुष्काळ पडला होता यावर्षी, दादांनी तो दुष्काळ नष्ट करून टाकला डायरेक्ट, म्हणजे पाण्याचे वगैरे मार्गे लावले. बरं, आणखी कुठले असे कामं वाटतात की प्रामुख्याने शहरामध्ये रस्ते वगैरे महत्वाचे असतात जाण्यासाठी? दादांनी यावेळेस दादांनी लाडकी बहीण योजना आणली अजित दादांनी, पण लाडका भाऊ कुठे हे समजत नाही मला. लाडकी बहीण आली पण लाडका भाऊ कुठे हे समजत नाही मला. काय वाटतं दादाला? काल भर सभेत मला बोलायचं होतं पण मी माझा आवाज. आमदार आशुतोष काळेंकडे तेवढा प्रश्न मांडला तर मार्गी लागेल ना. येस येस, दादाला बी मी सांगणार आहे याविषयी. दादा आले का, भेटले का एवढ्यात काही? भेट वगैरे हो झाली का? भेट झाली. दादांकडे आता काय कुठला मुद्दा मांडणार? लाडका भाऊ की विकास काही? आता युवक आहे तू तर कामाच्या अनुषंगाने मुद्दा मांडणार मी. लाडका भाऊ कुठे? ती MIDC आलेली पण त्याला काही वर्ष लागणार आहे. काय वाटतं की काय झालं पाहिजे, आणखी कुठले कामं झाले पाहिजे? 5 वर्ष 100% निवडून नाही यावेळेस. बरं, दादाशिवाय पर्याय नाही यावेळेस. काय वाटतं दादा कोण होईल आमदार? फिक्स अशी तो दादा काळे. हो, आणि ते विरोधक जे ते पण उमेदवार आहेत तर मग त्यांचा काही प्रभाव वगैरे पडेल की नाही तुतारीचा? प्रभाव तर वाटत नाही, कारण ते जे विरोधक आहे ते फॉर्म भरल्यानंतर कोपरगाव तालुक्याला कळालं का कोणतरी कोपरगाव तालुक्यामध्ये संदीप वरपे म्हणून आहे. त्याआधी कोणाला माहिती नव्हतं आणि सर्व दादांच्या विकासाकडे बघताय, कारण दादा असा टीका कोणावर टीका करताय आणि मग मत मागताय असं काही नाहीये. दादा फक्त एवढं सांगताय मी हे काम केलंय याच्यावर मला मतदान करा आणि अजून पुढे मी हे काम करणार आहे. ते पुढचा आराखडा 5 वर्षाचा पण त्यांनी राबून ठेवलाय, म्हणजे लिहून ठेवलाय का हे विकास काम होणार आहे. आणि मागच्या 5 वर्षात सांगून थकन मी एवढे काम का दादांनी केले. म्हणजे मी मुंबईला राहायचो तर मुंबईच्या लोकांच्या मनात असा गैरसमज असतो गाव म्हणजे एक अविकसित खेडं, पण मग मी अभिमानाने इथं मुंबईच्या लोकांना घेऊन येऊ शकतोय माझ्या गावात का जे मुंबईमध्ये फॅसिलिटी आहे ते माझ्या गावात पण आहे बघा. आणि आमच्या तालुक्याचं नेतृत्व तालुक्याचं जे एक मंत्री लेवलचा व्यक्ती करतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मध्यंतरी असं म्हणत होते की दादांना मंत्री करावं वगैरे, जर आता दादा पुन्हा एकदा नाही का उमेदवार म्हणणं आहे तर मग काय वाटतं दादांना मंत्रीपद मिळावं का? 100% मिळावं, कारण दादांकडे ती विजन आहे, ते शिक्षण आहे. दादा काय अशिक्षित व्यक्ती नाही का कुठल्या असं विजन आहे म्हणून दादा मंत्री झाले पाहिजे ना. आम्हाला खूप अभिमान वाटतं कोपरगाव तालुक्याला. युवकांचा देश मानला जातो नाही का भारताला, लोकशाही हा एकदम महत्वाचा उत्सव आपल्याकडे आहे. काय वाटतं आता मतदारसंघात सध्या विधानसभेचे वारे वाहत आहेत, कोण होईल कोपरगावचे आमदार? आशुतोष दादा काळे. काय एक युवक म्हणून काय वाटतं बरं आमदारांनी कुठले कामं केले पाहिजे तरुणांसाठी? तरुणांसाठी आमदार हे काम करूच राहिले, कारण की कोपरगाव शहरात त्यांनी MIDC जे निर्णय घेतलेला आहे तो युवकांसाठी एकदम चांगलाच आहे, कारण की भविष्यात भरपूर युवकांना त्याचे संधीचं त्या सोनं होईल जे फायदेशीर आहे. काय कॉलेजला आहे किती वेळेला? मी आता कॉलेजला आहे 12वीला. तर ते आता पुढे जाऊन जसं MIDC करताय दादा ते पुढे भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरत. एकंदरीत तुला काय वाटतं भाऊ की युवकांसाठी कोणकोणते प्रश्न आहेत की जे मांडले पाहिजे विधानसभेत त्याविषयी आवाज उठवला पाहिजे जेणेकरून तुम्हाला उद्या जाऊन तरुणाईंना त्याचा फायदा होईल? असे तर प्रश्न मला तर नाही सांगता. शैक्षणिक धोरण वेगळ्या पद्धतीने राबवलं पाहिजे किंवा तुम्हाला असं वाटतं ना की कुठेतरी फी मध्ये सवलत भेटली पाहिजे, उच्च शिक्षणासाठी काहीतरी विद्यावेतन वगैरे भेटले पाहिजे, असे काही कुठले प्रश्न? तसे दादा तसे खूप काम करत आहे, म्हणजे
फी विषयी सुद्धा आपण त्यांच्याकडे काही काम घेऊन गेलो तर ते दादा कॉलेजला वैयक्तिक स्वतः भेट देऊन विद्यार्थ्यांची हे करून संवाद साधून ते कॉलेजचे शिक्षक त्यांच्याशी सुद्धा संवाद साधून फी विषयी सुद्धा खूप काम करतात. दादांशी कधी भेट वगैरे झाली का? दादांशी हो, दादा कुठल्या विषयावर चर्चा वगैरे? दादा आल्यावर सांगत राहतात की त्यांचे काम वगैरे कुठपर्यंत आहे, काय कसे चालू आहे, काही नाही, प्रत्येक गोष्टीची जनतेसंग चर्चा वगैरे करून मग ते पुढे राहतं. काय नगर जिल्ह्यामध्ये पारनेर सारखं कोपरगावला व्हावं त्याच्यातली अर्धी इच्छा खऱ्या अर्थाने आता पूर्ण झालेली. एक नेते कामाच्या व्यापामुळं असतील, काही अडचणीमुळं असतील, एक जण आपोआपच थांबलेले आहेत आणि कधी नव्हे ती कोपरगावकरांना एक संधी, नामी संधी या निमित्ताने, या निवडणुकीच्या निमित्ताने मिळालेली आहे. एक एकीकडं कारखानदार उमेदवार आणि दुसरीकडे एक सर्वसामान्य आई आणि वडील दोन्ही शिक्षकांचा मुलगा असा उमेदवार, असा असा जमीन आसमानचा हिमालयाचा डोंगर तो तळातला माणूस, हा तळागाळातला माणूस. कारण ज्याच्याजवळ वेदना आपल्या व्यक्त करता येईल, सर्वसामान्य माणसाला वेदना व्यक्त करता येईल असा उमेदवार जर तालुक्याचा लोकप्रतिनिधी जर झाला तर त्या खऱ्या अर्थाने लोकांच्या गोडतेलाचं काय, लोकांच्या पिठामिठाचं काय, लोकांच्या रेशनिंगच्या प्रश्नाचं काय, लोकांच्या विजेच्या प्रश्नाचं काय, शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नाचं काय, असे अनेक प्रश्न आहेत. आम्ही बरं का या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र शासनाने अगदी कौतुकाने केंद्र सरकारने एक रुपयात विमा शेतकऱ्यांना दिला होता आणि एक रुपयात विम्याच्या नादाने जवळजवळ 80-90% लोकांनी विमे भरले, सगळ्याच लोकांनी भरले. मागच्या वर्षी 2023 खरीपाचा विमा मंजूर झाला आणि 25% काहीतरी अग्रिम एकरी हेक्टरी 7-8-9 हजार रुपये काहीतरी मिळाले आणि त्याच्यानंतर विमा मिळणार म्हणून वाट पाहत बसले. आम्ही अनेक ठिकाणी चौकशी केली, विमा प्रतिनिधी केली, दिल्लीला केली, नोएडाला केली, पण कुठूनही बरोबर उत्तर आलं नाही. आणि निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी 4 दिवस विम्याचे पैसे आले तर कोपरगाव तालुक्यातले शेतकरी इतके आमच्यासारखे इतके दुर्दैवी आहेत की त्यांना 105 रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे मिळाले. आणि शेजारी मी वारीचा आहे, मी एक शेतकरी आहे आणि वारीच्या पलीकडून नदी आडवी आणि त्याच्या पलीकडून राहता तालुका लागतो, तिथं 380-400 रुपये गुंठ्याप्रमाणे पैसे मिळाले. वारं कोणाचं वाहत आहे? दोन्हीचं सारखंच आहे. वारं दोघांचं सारखं? कोण होईल असं काय वाटतं एकंदरीत तुम्हाला? काही कामं झालीत का? काही भरपूर कामं झाले. पाणी प्रश्न सुटलेलं आहे पण आता जनतेच्या हातात आहे, काय होईल काय नाही त्याचं भविष्य काय सांगत आहे. काय वाटतं कोण होईल? आशुतोष दादा. समोर माझा शरद पवारांकडून निवडून आले होते गेल्या 5 वार्षिक मध्ये, आता शरद पवारांचा उमेदवार आहे लिंगणामध्ये. आहे पण आता कसं त्यांचे काम चांगले, आशुतोष दादाचे काम चांगले, कोपरगावला पाणी मिळून दिलं, रस्ते वगैरे, लाईटी वगैरे, रोड चांगले झाले. आणि कुठल्याही प्रकारच्या ग्रामीण भागामध्ये रस्ते नाही, काही नाही, काय नाही, गंभीर परिस्थिती, दिशाभूल झाली तालुक्याची. त्याच्यामुळे संदीप वरपेच आमदार होणार आणि वरती उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार. दोन उमेदवार आहेत, वरपे आहेत, काळे आहेत. सांगा तुम्हाला काय वाटतं भाऊ एकंदरीत काय कोण झालं पाहिजे? तू तरी वाजणार की घड्याची टिकटिक राहणार? घड्याळ झालं पाहिजे आपलं, घड्याळ आलं पाहिजे. काय वाटतं कोण घड्याळ? आणि तुतारीच मग कसं काय? अशोक पाण्याचं काम चांगलं गेलं त्याच्यामुळं घडी येणार. आमदार कसा पाहिजे? येणार 5 वर्षिक मध्ये तुमचं एक डोळ्यासमोर कुठलं असं चित्र आहे की ते आमदारांनी पूर्ण केलं पाहिजे? आमदारांना या तालुक्याचे जे सन्माननीय आमदार आतापर्यंत होते आशुतोषजी काळे साहेब, त्यांच्या मागं कारखाना आहे, त्यांच्या मागं बँक आहे, त्यांच्या मागं जिल्हा सहकारी बँक आहे, ते जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत, त्यांच्या मागं रयत शिक्षण संस्था आहे, त्यांच्या मागं मध्यंतरी शिर्डीचा साईबाबा संस्थांचा कारभार होता. इतका व्याप असलेला माणूस सर्वसामान्य लोकांचे शेतकऱ्यांचे प्रश्नाला न्याय देऊ शकत नाही आणि त्यांचा कारखाना अतिशय उत्तम चालतो. त्यांनी जर कारखान्यामध्ये जर पूर्ण वेळ जर घातलं तर 3,28,50 नाही कोपरगाव सहकारी साखर कारखाना अगदी 4,000 सुद्धा काटकसरी. आमदार कसा पाहिजे तुम्हाला? संदीप ओरपे सारखा पाहिजे. एक शरद पवारांचा पक्ष आहे आणि एक अजित पवारांचा पक्ष आहे. कोणता असं पॉवरफुल कोणता पक्ष वाटतो?
याच्यामागे शरद पवारचा पक्ष पॉवरफुल वाटत होता, वाटत अजून कमी, पण आता जनता काय करेल त्याच्या हातात. आता इथं तुतारीचा उमेदवार आहे, तर मग शरद पवार इथं प्रभावी ठरतील का? पवारांचा उमेदवार एवढं पवार त्यांच्या संदीप वरपेंचे म्हणजे एवढं खेडेगावांना इकडे तिकडे काही परिचय नाही ना, त्याचा जर काही प्रॉब्लेम झाला तर मग आज तर काय निवडत येत का? पण मग अख्खा तालुको काय कोल्हे ना कोण निवडत कोल्हे असते रिंगणात, तर काय झालं असतं एकंदरीत? अवघड झालं असतं कोणाचं? सगळं दोन्ही पार्ट्याचं कोणी कोण जाईल. ताई काय वाटतं बरं, कोण आमदार होईल कोपरगावचं? आशिताष दादा काळे. का नेमकं? काही विकास काम किंवा काही कामं चांगली केली त्यांनी, पाण्याचा प्रश्न सोडवला, मंदिराचं चांगलं काम केलं, रस्त्यांचं केलं. सध्या महायुती सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात नाही का, लाडकी बहीण असो वगैरे काय, तर काय वाटतं तेवढा इफेक्ट होईल का? होईल ना, होईल. लाडक्या बहिणींचा पाठिंबा दादाला राहील का? लाडक्या दादांनाच. पण आता समोरचे उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून बी सांगितलं जातं की आम्ही देखील आम्ही सत्तेत आलो तर नाही का तुम्हाला पैसे चालू ठेवू. काय वाटतं गणित कुठंतरी फिसकटतील का दादांचे? नाही, दादांचे गणित कधीच फिसकटू शकत नाही. बरं, आणि एकंदरीत महिलांसाठी असे कुठले प्रमुख अशा गोष्टी आहेत की दादांनी आमदार झाल्यानंतर त्यांनी ते मार्गी लावले पाहिजे? कारण नेहमी विचार करताना नाही का एक पुरुष वर्गांच्या अनुषंगाने किंवा नाही का मतदार सांगितले, पण महिलांसाठी खास तुम्हाला? खास बचत गटाच्या महिला आहे, तर आमचे एकच प्रश्न आहे की जे आम्हाला बचत गटाचे लोक आहे जे आमच्या लॉकडाऊन मध्ये जे काही थकीत कर्ज वगैरे होतं, तर त्याच्यासाठी ती रक्कम त्यांनी कमी करावी, मुद्दलच रक्कम घ्यावी. बऱ्याच महिलांना त्याचा त्रास आहे, तो प्रश्न घेऊन मी दादांकडे जाणार बी होती. हा, एवढाच एक प्रश्न आहे आमचा, बाकी काही नाही. काय वाटतं कोण आमदार झालं पाहिजे? काल, आज आणि उद्या आशुतोष दादाच फक्त आमदार होणार. काय विकास कामं झालीत का? पण 100% विकास कामं झालीत. मी 100% नाही म्हणणार, पण 99% कामं झालीत. बरं, 1% पेंडिंग ठेवणं म्हणजे पुढच्या भविष्यासाठी आपल्याला ते गरजेचं राहणार आहे, म्हणून ते 1% ठेवलंय दादांनी. बरं, काय वाटतं आता येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये आणखी कुठले असे महत्वाचे कामं आहेत की जे दादांनी मार्गी लावले पाहिजे? दादांनी युवा पिढीसाठी भरपूर कामं करून ठेवलेत. अजून त्यांनी आत्ता परवाच्या भाषणामध्ये पण सांगितलं की मी अजून युवा पिढीसाठी काही ना काही योजना अशा आणून ठेवणार आहेत की त्यांना जाऊन रोजगार उपलब्ध होईल. ह्या हिशोबाने त्यांनी जे जे संभाषण केलं जनतेसोबत ते पूर्ण करतील ह्या राहिलेल्या 5 वर्षात. पण आता समोरचे बी जो उमेदवार शरद पवार गटाचे आहेत, आता दादा सध्या अजित पवारांकडून आहेत, तर मग काय मत परिवर्तन होतील का इकडे काही? दादांना सगळेजण ओळखतात, पण शरदचंद्रजी पवारांना पण सगळेजण ओळखतात, पण त्यांच्या उमेदवाराला खूप कमी लोक ओळखतात. त्यांचं कार्यशीलता केवढी आपल्याला माहीत नाही, त्यांची स्ट्रेंथ किती ते सुद्धा माहीत नाही, पण दादांची स्ट्रेंथ माहिती, त्यांच्याकडे गेल्यानंतर कामं पण होतं हे सुद्धा माहिती आहे. तर माझं तर मतदान आशुतोष दादांनाच असणार. जे कामं करतील तेच येणार निवडून, जे गरिबांना गुरुबांना सगळ्यांना घेऊन चालतील तेच निवडून येतील. पण तुम्हाला काय वाटतं बरं, कोण आमदार झालं पाहिजे? विकास काम झाले पाहिजे, लोकांचे प्रश्न सोडले पाहिजे, कसं काम करतील ते येतील. विकासाचे जे काम असतील, आडलेले नडलेले गरिबांचे घरपट्ट्या नळपट्ट्या लाईट पट्ट्या कोण करतील ते आता सगळे तेच येतील. ते योजना जे चालू आहे लाडकी बहीण योजना वगैरे, काय वाटतं होईल का? असं काही फरक पडेल का काही मतांमध्ये? ते तर पडन बाबा, फरक पडेल वाटत का? हा फरक पडेल. आता इथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सामना आहे. कोण लाडक्या बहिणीचं आता हे केलेले त्यांनी, मग त्या तिकडून ते म्हणजे खाया प्यायच्या अन्नाला लावलं ना, ते काहीतरी विचार करतीलच ना, कोणाला द्यावा कोणाला नाही. जे काम करतील तेच येणार, दुसरं कोण असं आहे ना. काय वाटतं कोण होईल कोपरगावचा आमदार? आशुतोष दादा काळे. का हो? म्हणजे काय कामं केलेत, काय कुठले कामं झालीत? आमचे शहरातले ग्रामीण मधले रस्ते, पाण्याचा प्रश्न, लाईटीचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न सगळेच जण सांगतात. नेमकं काय एकंदर परिस्थिती? गावची परिस्थिती अशी होती, कोपरगावला 15 दिवसावर पाणी होतं, 20-21 दिवसाला. आता ते 3 दिवसावर आलंय आणि तळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर ते रोज पाणी देणार आहे. पण ते आश्वासन पूर्ण होईल का पुढे? हो, मग होणार. तुम्हाला काय वाटतं कोण झालं पाहिजे आमदार? कोण झालं पाहिजे आमदार? आशुतोष दादा. तुम्हाला? आम्हाला विचारतो. कोणते काम असे तुम्हाला वाटत आहेत की आता अजून झाले पाहिजे भाऊ, की जे काही अजून काही 5 वर्ष झाले नव्हते मागचे?
आता वाट ना अजून त्यांच्या याच्यावर आता काय करतात पुढचं काही नाही. अजून आपण आता काहीतरी वचन दिले असते ना भाषणांमधून. अजून म्हणजे एवढं नाही माहित आम्हाला, पण तेवढं केलं तेवढं लय झालं आमच्या दिवसात. सध्या मतदारसंघ दोनही राष्ट्रवादीचेच उमेदवार आहे, एक शरद पवार गटाचा आणि एक अजित पवार गटाचा आहे. मग काय वाटतं तगडी फाईट होईल का? एकतर्फी होणार. एकतर्फी होईल. समोरच्या उमेदवाराचं काही आहे का नाही? काय असतं काहीच नाही. नाही नाही, वन साइडेड चालणार का? एकंदरीत दादा कोण होईल आमदार? तरुण म्हणून काय वाटत की दादांनी कुठल्या पुढच्या 25 वर्षात मध्ये कोणती कामं केली पाहिजे? इथून मागे त्यांनी भरपूर कामे केली. आता आमचा खेड्याचा भाग येतो, रस्ते वगैरे आम्हाला जेवढी सुविधा लागत आहे, बस वगैरे सगळं क्लिअर झालेलं आहे. म्हणजे खेडेगावातले कुठल्या अशा प्रमुख समस्या होत्या की जे दादांनी पूर्ण केलं? खेडेगावातले आम्हाला रोडची सुविधा नव्हती, रोड वगैरे सगळ्या क्लिअर झाल्या, लाईटची सुविधा नव्हती, लाईट क्लिअर झाली. मग आमच्या हिशोबाने आशुतोष दादा. समोरून कोण उमेदवार आहे कोपरवाज? कोण कोण उमेदवार आहे? दोघं कोण आहेत आता सध्या तगडी फाईट कोणामध्ये? आता वरपे पण आहे. वरपे पण आहे. अजून काळे बर. अजून आहे 4-5 जण आहे. कोणामध्ये फाईट कोणामध्ये होईल? कोपरगावची तगडी फाईट कोणामध्ये? आणि वरपे आणि दादा बर. यांच्यात राष्ट्रवादीचे दोघही उमेदवार आहेत, दोन वेगवेगळे गट आहेत. मग आता ते शरद पवारांच्या उमेदवाराला काही म्हणजे आहे का वर्चस्व? आहे का त्यांना असं अनुकूल वातावरण आहे का इथं? तसं पाहिलं तर विशेष म्हणजे असं काही नाही आहे, कारण एकतर्फीच वाढणार आहे ते. एकतर्फी हो काळे गटच घेऊन आता. दुसऱ्या इकडं ते शरद पवारांचा उमेदवार आहे, पवारांना मानणार असू दे ना, किती का असू दे ना तुझे. पण या माणसाने जे काम केलं त्याच्यावरून लोक लगेच आढावा घेतात ना. आशुतोष दादा गेल्या 5 वार्षिक मध्ये शरद पवार गटाकडून निवडून आले होते. ते कोणाकडून नाही निवडू आम्हाला तो नाही घेणं नाही कोणच्या नेत्याचं काय ते नाही. आम्ही काम करणाऱ्या माणसाला पकडितो, जो काम करील त्याची चाकरी करायची. दादा काय वाटतो कोण आमदार होईल? दादा कोणते दादा नेमकं? आशुतोष दादा. आशुतोष दादा काय नेमकं म्हणजे एकंदरीत मतदारसंघात दुसऱ्या उमेदवाराचं नावच घेतलं जात नाहीये, मग ते आता इलेक्शन अनाऊन्स झाल्यानंतर आलेत का बाहेर? काम 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 काम. मग आता हे समोरच्या उमेदवाराचं काय नेमकं? आता ते काही भेटीगाठी घेत आहेत का? काही तुमच्याकडे कधी आले होते काही? गावातलेच येत आहोत ते. हा भेटीगाठी वाटतच. पण दादा शोपारी आहेत ना, म्हणजे कामं जर करायची असतील तर असतोच दादा. हा पाणी रोड गटरी दादाचं प्रेम. भेटले का दादांची भेटीगाठी वगैरे झाली कधी? हा झाली ना. झाली काय? एकंदरीत मग आता दादांना कुठले प्रश्न मांडणार तुम्ही पुढच्या 5 वर्षात? सत्ता द्यायची म्हणल्या होती, कुठले प्रश्न तुमच्या मार्गी लागले पाहिजे? सत्ता देऊन त्यांना सांगायची गरजच नाही ना, काम बरोबर होऊन जात. कोपरगावकर म्हणत होते की मंत्रीपद भेटलं पाहिजे. भेटलंच पाहिजे ना. काय वाटतं दादा कोण होईल आमदार? आमदार असू तर दादा काळे फिक्स आमदार होतीलच. दादांनी तरुणांसाठी किंवा कॉलेजवाले उद्धारासाठी काय केलंय तर सर्वप्रथम आम्ही जे महाविद्यालयात जे मुलं शिकतोय त्यांचा सर्वात महत्वाचा एक प्रश्न असतो तो म्हणजे एक जात पडताळणी कागदपत्र. याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना एक वेगवेगळ्या कठीणाईंना सामोरं जावं लागतं. परंतु आशुतोष दादांनी मागील काही वर्षांमध्ये दोन्ही जे महाविद्यालय आहे तिथे त्यांच्या स्वतःचं वैयक्तिक एक कॅम्प टाकलं आणि त्या कॅम्पमध्ये त्यांनी जात पडताळणी हे कागद एकदम सरळ पद्धतीने सर्व आपण डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि ते जात पडताळणी एकदम सोप्या वेवाने आपल्याला सर्वांना भेटली. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांचा याचा ताण मिटलेला आहे. आणि राहिला प्रश्न दुसरा म्हणजे रोजगाराचा, तर आम्ही सर्व रोजगारी आता मी एक स्वतः IT इंजिनियर स्टुडंट आहे, हे देखील स्टुडंट, हे देखील स्टुडंट आहे. तर आमचा सर्वात प्रश्न आता दादांनी पाणी प्रश्न मिटवला, रस्त्यांचे सर्व गावकऱ्यांसाठी सुखसुविधा आहेच, परंतु आम्ही एक 25 वर्षानंतर एक म्हणजे 25 वयाचे वय आम्ही, तर आम्ही डिग्री घेतल्यानंतर काय करायचं? तर आम्ही पुण्याला जायचं, बँगलोरला जायचं, बाहेर ठिकाणी जॉब करायचं आणि एक वय झाल्यानंतर परत गावात यायचं. तर दादांचं हे पुढचं जे विजन आहे का एक नोकरीसाठी पोरांना रोजगार तरुणांसाठी एक रोजगार निर्मित करायचा, म्हणजे एक त्यांनी जे 2 MIDC मंजूर केल्या 2 ठिकाणी त्याच्यात रोजगारांना युवतींना युवतांना एक चांगला रोजगार मिळेल. त्याच्यानंतर परत दादांसोबत आमची जेव्हा चर्चा झाली तर दादांनी मी हे देखील म्हणलो होतो का आमचे IT स्टुडंट जे आहे त्यांच्यासाठी काहीतरी IT पार्क या ठिकाणी होईल का दादा? दादा म्हणजे आपण याचा देखील विचार करू, म्हणजे दादांचं हे दूरदृष्टिकोन इतका चांगला आहे की ते पूर्ण संपूर्ण तरुणांचा तरुणाईंचा ज्येष्ठांचा सगळ्यांचा नागरिकांचा एकदम छान प्रकारे एक विचार करताय. विकासाचं विजन असलेले आमदार आहे म्हणजे दादांकडे आता आपण असं बोलू शकतो का पुढचं 50 वर्षाचं देखील एक विजन आहे आणि ते मला एक युवा म्हणून खूप आवडलेलं आहे. त्याच्यामुळे माझा पूर्णपणे पाठिंबा असू दादांनाच राहील.
तुला काय वाटतं हे जे सध्या राजकारण बदलतंय, एक आता तरुण येतं, पुढे अजून खूप निवडणुका बघायच्या तर, पण आता हे पक्ष फुटल्यानंतर जे राजकारण होत आहे, आता इथं राष्ट्रवादीचे दोन उमेदवार येतात, मग काय वाटतं कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक झाली पाहिजे? मुद्द्यांवरती म्हणजे विकासाच्या मुद्द्यांवरती निवडणूक झाली पाहिजे, कारण की त्याच्यामध्ये जनतेचं पण तेच आहे, जनतेचं पण मत तेच राहतं. आणि अष्टोजदादांचे हे कायम हे विकास हे क्षणाक्षणावरती दिसून येतात, प्रत्येक टप्प्यावरती अष्टोजदादांचे विकास आहे, त्याच्यामुळे अष्टोजदादच येणार.